त्रास का होतो का आता नाही नाही होत ना नाही नाही त्रास नाही काही हां ते बघू काय ते तो असित आहे तुमचं त्याची काय डॅश दिले होते आणि कंपल्सरी क्वेश्चन आठच्या संख्येत ऍड करायचे कंपल्सरी स्टीरॉइड ऍड करा जवल्यावर खायचे नाही ते पित्त होईल मित्र थोडस असं मग बाहेर फिरायचं नाही जमून फिरायला असं वागायचं घराच्या बाहेर यायचं प्रश्न असा निर्माण होतो की एका बाजूला जीव आणि दुसऱ्या बाजूला धंदा किंवा अर्थव्यवस्था ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. शासन चालायचं असेल, जनता जगवायची असेल तर अर्थव्यवस्था पण तेवढीच महत्त्वाची आहे. त्याच्याबरोबर माणसंसुद्धा जगवणं गरजेचं आहे. या दोन्हीचा मध्य काढून काही ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करून आपल्याला पुढं जावं लागेल. धंदा बंद करून चालणार नाही. सरसकट लॉकडाऊन हे कधीही परवडणारं नाही. त्यामुळं उपवाशी लोक जास्त मरतात असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं सरासरी लॉकडाऊन हे करणं हे चुकीचं होईल. आत्ता जे निर्णय घेतलेले आहेत की अंशतः लॉकडाऊन करून मायक्रो कंटेनमेंट झोन करून जे आपल्याला या ठिकाणी कोरोना थांबवता येतो आहे का, हा प्रयोग जर यशस्वी झाला लोकांच्या मदतीनं तर निश्चित महाराष्ट्राला लॉकडाऊन लागणार नाही असं मला या ठिकाणी सांगितलं.